झी 24 तास एक पाऊल पुढे। विवेका बाबाजीने आपल्या डायरीत अशी कोणती माहिती लिहून ठेवली होती जिचा वापर पोलीस गौतम बोराच्या विरोधात पुरावा म्हणून करू शकतात, तसंच त्याच्या भोवती कारवाईचा फास आवळला जाऊ शकतो, हे आता आपण पाहूयात। आम्ही 2.5 महिन्यांपूर्वी भेटलो होतो, फेसबुकमुळे आमची ओळख झाली होती। 2 महिन्यातच आमच्यात चांगली मैत्री झाली। आमच्यात फक्त मैत्री होती, आम्ही प्रेमात वगैरे पडलो नव्हतो। प्रसिद्ध मॉडेल विवेका बाबाजीच्या मृत्यूचं रहस्य काही उलगडलं नाही। विवेकाच्या मृत्यूनंतर तिचा मित्र गौतम वोरा संशयाच्या जाळ्यात अडकला होता। मुंबईच्या खार पोलिसांनी 2.5 तास चौकशी केल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला होता। विवेका तणावाखातमनं त्याच्या जबाबात म्हटलंय, विवेका नेहमी निराश असायची, तिचं मन वळवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला। मी तिला जेवायला बाहेर घेऊन जायचो, तिच्याशी गप्पा मारायचो, पण विवेकानं मला कधीच कारण सांगितलं नाही। विवेका बाबाजीच्या डायरीतील नोंदीवरून गौतम वोरावर संशय व्यक्त केला गेला होता, पण त्यातून गौतम सही सलामत सुटला। मात्र करण कक्कडच्या मृत्यू प्रकरणी ज्या पद्धतीनं पोलीस गौतम वोरापर्यंत जाऊन पोहोचलेत, त्याचप्रकारे विवेकाच्या मृत्यू प्रकरणाला नववळण लागण्याची शक्यता आहे। विवेकानं डायरीत ज्या व्यक्तीचा अस्पष्टपणे उल्लेख केलाय, ती व्यक्ती सिमरन सूद असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। गौतम आणि विवेकामध्ये दुरावा निर्माण होण्यास सिमरन सूद कारणीभूत, सिमरनमुळे त्रस्त होती विवेका। गौतम वोराशी लग्न करण्याच्या तयारीत असलेली विवेका बाबाजी सिमरन सूदमुळे तणावाखाली होती, कारण सिमरन गौतमच्या अधिक जवळ गेली होती। त्या कारणातूनच विवेकानं आत्महत्या केली असावी अशी ही एक शक्यता असून त्या दिशेनं पोलीस आता तपास करतायत। पण खरंच सिमरन आणि गौतम या दोघांनी विवेकाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं का, हाच खरा प्रश्न आहे। झी 24 तासाठी संजय प्रसादसह सोमदत्त शर्मा, मुंबई। सिमरन आणि विजय पालांडेच्या त्या षड्यंत्राचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय, पण अरुण टिक्कूंचा आरोपींनी कशा पद्धतीनं खून केला होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।